नमस्कार मंडळी, मी कांचन मुस्कुश मराठी तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत बोंबिल फिश फ्राय. ते इथे घेतलेलं आहे अर्धा किलो बोंबिल फिश. ते स्वच्छ धुवून घेतले आहे, त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. कारण ह्या फिशमध्ये खूप पाणी असतं, जे आपण फ्राय करतो ना ते व्यवस्थित फ्राय होत नाही. आता ह्यामध्ये मी टाकणार आहे लाल मिरची पावडर, हळदी, धनजिरा पावडर, थोडंसा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आणि ही फिश आता मॅरिनेट होण्यासाठी मी ठेवणार आहे 15 ते 20 मिनिटासाठी. इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि 4 चमचे बारीक रवा. त्यामध्ये टाकणार आहे लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी, गरम मसाला आणि धनजिरा पावडर चवीनुसार मीठ. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाच्या आणि रव्याच्या मिश्रणामध्ये फिश आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे कोट करून घ्यायचे आहे. पाणी कुठेच वापरायचं नाही आहे, असे रवा आपल्याला कोट करून घ्यायचे आहे. तर अशाच प्रकारे सगळे फिश मी आता कोट करून घेते. तवर टाकलं होतं तेल. आपण हे फिश आलू फ्राय करणार आहोत, डीप फ्राय करणार नाही आहोत, तरीसुद्धा हे छान क्रिस्पी होतात. तर तेल गरम झालं की त्यावर टाकणार आहे आपले फिश. आणि फिश जास्त हलवायचे नाही आहे, कारण याला शिजायला फारसा वेळ लागत नाही. हार्डली 5 मिनिटांमध्ये आपली फिश दोन्ही साईडने छान क्रिस्पी होतात. तर मी एका साईडने ही फिश आता व्यवस्थित शिजून घेते. एका साईडने फिश चांगले शिजले की तुम्ही अशा प्रकारे हलक्या हाताने पलटून घेणार आहे, तुम्ही ते बघू शकतात. आणि दुसऱ्या साईडने पण छान आपण क्रिस्पी होईपर्यंत स्लो गॅसवर हे फिश फ्राय करून घेऊयात. इथे मस्तपैकी दोन्ही साईडने आपले फिश छान कुरकुरे झाले आहेत. हे काढून घेणार आहोत आणि बाकीची फिश पण अशाच प्रकारे मी फ्राय करून घेते. इथे आपले कुरकुरे तसे ओले बोंबिल फ्राय खाण्यासाठी रेडी झाले आहेत. तुम्ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणताही कारण आहोत तर लाईक आणि जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमित किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.